मम्मी पप्पाकडे चालली होती. हा ड्रेस फिसगे असता गे कांदा सासऱ्याला गेतील की मग तुम्हाला कसं ड्रेसवरच आडलं तुमचं तर सगळं. हा मग काय येते येते काय झालं काय माहिती बंद कशी काय पडली गाडी काय माहिती पेट्रोल टाकलेलं ना आता वाजतंय की दिसत नाही तुला काय झालं गाडीला काय माहित काय झालं पेट्रोल टाकलेलं ना तुम्ही हा मग खरं सांग बरं अरे टाकलं होतं मग काय झालं अचानकच आता मला माहिती काय झालं कधीच्या काळात ना माहेरी जात होते त्यातून पण असं करताय तुम्ही अरे मी तुला नाही म्हणलं का काय म्हणलं तवा मी पण निघालो होतो तुझ्या बरं बघा आधी काय झालं तुला बघायचं तर चाललंय एवढा मोठ्या रस्त्याने चला म्हणलेलं तर नाही इकडूनच आणायचं होतं तिकडून गेलं 10 किलोमीटर लागतं तिथून गेलं 5 किलोमीटर मध्ये जात मग काय झालं आता इकडे कोण येणार आहे बरं कशाला कोण पाहिजे इकडं गाडी चालू झाली नाही मग काय करायचं तुला वापसी मी नाही होऊ दे चालू बघा आधी मी म्हणतोय ना चल म्हणून मी कुठं हटकून केलंय आता मग असं सांगते सगळं माझ्यामुळेच झालं तुम्ही पेट्रोलच टाकलं नसेल उगाच खोटं बोलत असत अरे भाई पेट्रोल टाकलंय काळ कुत्र दिसत नाही इकडे मला काय कळा ना तुझं आता एवढ्या जंगलात काय दिसणार आहे का तुला मग एवढ्या जंगलात ना कशाला आणलं रस्त्याने गेलो असतो ना 10 किलोमीटर मग काय झालं असतं 10 किलोमीटर मग तुम्हाला लांब पडलं आता पण मला स्वप्न पडलं होतं का आपण निम्या जंगलात जाऊ गाडी बंद पडन तू आता डोकेच मंडळ नको करतो थांब जरा थोडं थोडं थांब बधीरा सारखं करी ते तू डोकं नको खबर का काम करते का काय गाडी ढकली ती का लाज लाज आहे की नाही तुम्हाला गाडी ढकली ती का कोण बघणार नवीन नवीन एकतर लग्न झाले त्यातून लोकांनी कुणी बघितलं तर काय म्हणतील बाई कसलं नवरा आता म्हणते तू इथं कोणी येणार नाही आता कसे लोक येते बघायला गाडी ढकलायच म्हणल्या बघणार नाही का कुणी कसं बघ त्यांनी जंगलात कोणी येणार कसं बघा त्या गाडी चालू आहे ना ढकला तुमचं तुम्ही मी बसते त्याच्यावर ढकल की थोडी 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 इथून वर काढ इथून वर काढ गुरुकुल बस बस खुश खुश हा सती बाबा तू इथे तू चापिशी तू चापिशी लाज वाटते का तू चापुशी म्हणायला आता तू बघ तिथं गाडी चालू झाली थांबली गाडी तिथं तू बसली की बंद कशी पडती मी बसले की बंद कशी पडती त्या गाडीचं बघून घ्या नवीन घ्यायची एखादी मग आताच घेतलं आज वर्ष नाही झालं रेंज पण नाही तर माझ्या भावाला फोन केला असता आता त्या यांचा डॉन त्यो का हो कुठे लांब असायचा पुरी मागे हिंडत आणि त्या यायचा का तुम्ही बघितलंय काय पुरी मागे हिंडत बघितलं म्हणूनच सांगितलंय बघितलं म्हणून तसली खटारा द्या आधी विकून टाका तिकडे भंगारात आणि दुसरी घ्या टाकतो नाही कोण सांगतोय बापाला द्यायला 1.5-2 लाखाची गाडी मस्त फोर व्हीलर बापावर जायचं नाही काय तू सांग ती लक्ष्मी नाही पोरगी द्यायची ती द्यायची आणि परत माझ्या बापाने सगळं द्यायला पाहिजे का नाही तुम्हाला पोरगी देऊन हा मग दुसरी बघायची की मग सांगायचं बघितली असती बघितली असती बघायची ना मग लई बोलायला लागले आता पेट्रोल पेट्रोल बघू दे जरा किती निर्लज्ज माणूस आहे ना आई मला काय माहिती ते संदीपने गाडी नेलती मग तोंड तोंड घेऊन कशाला मी पेट्रोल टाकलंय थांब फोन करतो मी त्या कधी येणार आहे तुमचा मित्र अरे येईन थांब थोडं जा तुला दमा नाही निघत तुला लगेच असं गोड्यावर बसले की लगेच जाऊशी वाटत मला माझ्या आईला भेटायचंय अरे भेटायची ना मग तो का आला त्यांनी पेट्रोल आणलंय की नाही गाडी आणली म्हणलो गाडी नाही त्याची काय ऋषी भाऊ अरे काय गाडीत पेट्रोल बिट्रोल टाकायचं टाइम अरे त्या संदीपने गाडी नेलती आता मला काय माहित पेट्रोल टाकलंय नाही टाकलं ते संदीप आहे ते भुरटा अरे अरे त्याला गाडी दिलती होय तू नाही म्हणते का अरे शिळी चरता चरता जरी दारात गेली का तरी पटकन दूध काढून घेते ते असलं बुरटे ते बरं जाऊ दे बरं ते पेट्रोल आणलं नाही लका लहानपणीचा जोडी जर तू एवढंच ओळखलं का मला वहिनी त्याच्यासाठी अरे पेट्रोल आणले मी बारकी नाही मोठ्या बाटलीत आणले पेट्रोल मोठी बाटली तिथपर्यंत जाईना सासरवाडीला
अरे काळजीच नाही करायची. परत आपला सासरा लय मोठा आहे, दीन टाकी भरून. अहो वहिनी लहानपणीचं जोडीदार आम्ही, इतकं जिगरी दोस्त ना, एकत्रच आम्ही जेवायला डब बिब खायला जायचो. हसत काय तू? खरं आहे दी, आता शाळेत होतो आम्ही एकामागे एक बसायला. पेट्रोल आणले का? दिसत तर नाहीये कुठं. हे बघा आठ आणले लपून, लोकली भिकारी आहेत मागत्यात हळूच, माहिती का तुम्हाला? त्यामुळे आपले ना आपले शर्टच घालून आणले पेट्रोल मी. अहो काय सांगायचंय, लहानपणीचं जोडीदार आम्ही. जाऊ दे ना आता आम्हाला. अहो इतकी जिगरी दोस्त ना आम्ही, पोटात माझ्या गाडगाड व्हायचं पण जुलाब केला व्हायचं. तू सगळं सांगणार आहे का आता? सांगू दे की जरा वहिनीनं इज्जत घालायला लागला तू, दे पेट्रोल दे. वहिनीनं बी कळू दे की काय गुन्हाचं आहे तू. वहिनी काय सांगायचं तुम्हाला, लहानपणीचं जोडीदार आम्ही. इकडे बघा जरा, बघा बघा इकडे एक मोठ्या बाटलीत पेट्रोल आणलंय तुला. आणि मग हाय गे एक काय पैशाची काय किंमत करायची दोस्ता पुढं, लहानपणीचं जोडीदार वहिनी आम्ही. एवढं कशाला आणायचं? मग काय त्याला उरलेला असन काय, ते परत माघारी नेतो मी त्याला. काय घ्या आपलं गाडी तर दहा बिंदास निघून. एवढं पेट्रोल आणलं आता हिच्यात, एकदा बोलायची लाज वाटते मला. काय काय झालं? मुतला फितलात नाही ना याच्यात? तुला लय सवय घाण आपली, कुठं बसला की चालू करायची. अरे लाका ती गाडी टाकायची, त्यात कसं मी काही करीन? हा पेट्रोल या बघ, आता माझी जेवढी ऐपत होती तेवढं मी आणलंय ते. बर का वहिनी, लहानपणी तो जोडीदार असलो ना तरी आईपती प्रमाणे मदत केली पाहिजे आपल्या. बर का? बर आता काय ओके, लगेच तोंड पाडून बसलय. जायचं एवढ्यात पेट्रोल पंप पर्यंत जाईल. आणि मग वहिनी त्याला काय, लहानपणीचा जोडीदार आहे आम्ही, पुढे गेलो बंद पडली तरी सांग की मला, त्याला काय परत येतो पेट्रोल घेऊन. पेट्रोलचा काय तोटा आहे आपल्याकडे? मग आधीच आणायचं बाबा भरून. असं कसं अनुग जास्त आणलं, लोक बी नावं ठेवते. बघा ऋषी भाऊनी फुकाट भेटलं म्हणून किती पेट्रोल चालवलंय. बरोबर वाटतंय का वहिनी? पण तुला हे नाही का कळालं, पेट्रोल टाकलं मग ते लांब जाईन, नावं ठेवते हे दिसलं, आता परत पुढे गेलं संपल्यावर काय करू? जाईल का तेवढी? जाणार वहिनी, आणि पुढे रस्त्यात बंद पडली की मी आहे की तुम्ही कशाला काळजी करता? ह्यांना अक्कल नाही, पहिल्यांदा माहेरी घेऊन चालले आणि त्यात पण पेट्रोल टाकलं नाही, किती निर्लज्ज माणूस म्हणावं लागेल. तू आता मित्रा एकदा इज्जत काढायला लागली का? असं नका म्हणू वहिनी, त्या ल्याखली हुशार पोरग आहे तू. म्हणूनच अशी गाडी बंद पडली. इथं आहे का कोणतरी? बघा बरं तुम्हीच. आमच्या सारखे जोडीदार असताना काय काळजी करायची, लहानपणीचं जोडीदार आला नाही का फोनवर ते नाही तुला ही. आणि मग तुला पडलंय गाईन का आता? देईन सासरा फुल करून मग. बर का वहिनी, मग आता पहिल्यांदा माहेरी चाललंय ना, आमच्या ऋषी भाऊला मारा सासऱ्यांना अंगठी बिंगठी करा, आहे की नाही? तीच सांगत होता आमचा तेवढ विषय चालला होता, म्हणलं ड्रेस अंगठी बिंगठी एखादी दोन तोळ. चालते, मी पण जात होता, मला जायचंय माझ्या माहेरी, बायकोला घेऊन माहेरी जायचंय आता. चालते जाऊ का मग, लहानपणीचं जोडीदार आम्ही वहिनी. बर बस ना आता बाबा, कळण तुम्हाला घरी या भाऊजी एक दिवस. लहानपणीचं जोडीदार आम्ही, तुम्ही जात आलाय, मी तर आम्हाला उशीर झालाय, मग तुम्ही सांगा. जाईल ना पेट्रोल पंप पर्यंत तरी जाईल ना तू? गप चल बस, जिथपर जाईन तिथपर जाईन. काय मित्र आहेत? जाऊ का वहिनी? हो हो जोडी झाले. बस चालू करा की गाडी? बस तो आता होणार आहे चालू. काय मित्र हे माणसाचे असणार.